पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात 49 जवान शहीद झाल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून देवळा येथे शनिवारी कडकडीत बंद पाळत निषेध करण्यात आला. संपूर्ण दिवसभर देवळा शहर बंद ठेवून व्यापारी वर्गही स्वयंस्फूर्तीनं बंदमध्ये सहभागी झाला. दिवसभर कुठल्याही प्रकारचे व्यवहार झाले नाहीत. इथल्या पाचकंदील चौकात सर्वपक्षीयांच्या वतीनं शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येऊन पाकिस्तानच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोड्यांनी मारत नंतर जाळून निषेध करण्यात आला. शिवजयंतीच्या दिवशी प्रतिमा पूजन करून शिवजयंती साजरी करण्याचा तसेच शहरात प्रभात फेरी काढून शहीदांच्या कुटुंबियांसाठी मदत जमा करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. याबाबत तहसीलदार दत्तात्रय शेजुळी यांना निवेदन देण्यात आलं. याप्रसंगी युवा नेते संभाजी आहेर, सुनील पवार, किशोर चव्हाण, मुन्ना आहेराव, सुनील आहेर, पंडित निकम, जितेंद्र आहेर, योगेश आहेर, नूतन आहेर यांनी शहीदांना श्रद्धांजली वाहत पाकिस्तानचा धिक्कार करत आपलं मनोगत व्यक्त केलं. जम्मू काश्मीर क्षेत्रात पुलवामा येथे झालेल्या पाकिस्तानने जो भ्याड असा हल्ला केलेला आहे, या हल्ल्याचा मी देवळा शहराच्या वतीने शिवजन्म उत्सव समितीच्या वतीने जाहीर शब्दात निषेध करतो. पाकिस्तानने मागून पुढून वार न करता समोरून वार करावं, त्यांचे अवकात आपल्या देशाचे वीर जवान किंवा सीमेवर असलेले जवान हे त्यांना त्यांची लायकी दाखवूनच देतील. हिजड्यांसारखी पाठी मागून वार करायचे आणि त्याचं श्रेय लाटायचं, तुमचे अवकात असेल तर समोरून येऊन हल्ला करा. देवळा तालुक्याच्या वतीने माननीय पंतप्रधान मोदी साहेबांना एकच विनंती आहे, कळकळीच्या आग्रहाचं निवेदन आहे की आम्हाला तुमच्या कुठल्याही योजना नसल्या तरी चालतील, परंतु आमच्या वीर जवानांवर असे हल्ले होणार नाहीत याची दक्षता घ्यावी आणि आमच्या जवानांचा काळजीपूर्वक आणि कठोरपणे या जवानांचा पाकिस्तानसोबत बदला घ्यावा, ही कळकळीची विनंती देवळा तालुक्याच्या वतीने मी करत आहे. पाकिस्तानला धडा शिकवा, काश्मीरमध्ये 370 कलम रद्द करा अशा संतप्त भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केल्या. तसेच अमर रहे, अमर रहे वीर जवान, अमर रहे पाकिस्तान, मुर्दाबाद, वंदे मातरम ह्या घोषणांनी परिसर तणाणून सोडला. तर दुसरीकडे चांदवड येथे राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच शहरातील सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येत जम्मू काश्मीरमधील अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यासाठी गावातून रॅली काढण्यात आली होती. यावेळी चांदवड येथील श्री महंत जयदेवपुरी महाराज यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. त्याच्यामध्ये शहीद झालेले वीर जवानांना नाटमात्र भावने श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या परिवाराला मी पूर्ण भारतात आपण सांत्वना देतो की पुराण देश त्यांच्या बरोबर आहे. आणि जसं की आता भूषण भैया बोलले, जसं की आम्ही फिरायला जातो काश्मीरमधले लोक भारत पाकिस्तानला सपोर्ट करतात. तर विद्यमान आमदार डॉक्टर राहुल आहेर यांनी श्रद्धांजली वाहिली. या प्रसंगी सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. भिला आहेरसह धनंजय पाटील, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.